कसे आहात? मस्त मजेत ना? मराठी संस्कार चॅनलवर तुम्हा सर्वांचे आज स्वागत आहे. आज तुमच्यासाठी मी नवीन लेख घेऊन आले आहे. कालच वाचण्यात आला आहे, फार सुंदर आहे, नक्की ऐका. लेखाचे नाव आहे प्रवास खूप छोटा आहे. एक तरुण महिला एक बस मध्ये बसली होती. पुढच्या स्टॉप मध्ये एक जाड आणि थोराड वयस्क बाई आल्या आणि त्याच्याजवळ बसल्या. ज्याचे जास्त आसन त्यांनी व्यापलं आणि त्याच्यासोबत तिने मोठ्याला पिशव्या पण आणल्या होत्या. त्यांनी पण खूप जागा व्यापली. त्या तरुणाच्या दुसऱ्या बाजूस बसलेला तरुण अस्वस्थ झाला. तो तिला म्हणाला, तू काहीच का बोलत नाहीस? तरुणीने स्मितहास्य करून प्रतिसाद दिला, अनावश्यक किंवा बाष्पळ काहीतरी बोलण्यात काहीच अर्थ नाही. आपला एकत्र प्रवास खूप छोटा आहे. मी पुढच्या स्टॉपवर उतरणार आहे. खरच ही प्रतिक्रिया सुवर्ण अक्षरामध्ये लिहिली जाण्यासारखी पात्र आहे. इतक्या नगण्य गोष्टीवर भांडण करणे आवश्यक नाही. आपला प्रवास खूप छोटा आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने हे जाणलं पाहिजे की आपल्याला इथे वेळ इतका कमी आहे की त्या वेळात भांडणं, निरर्थक वादविवाद करणं, इतरांना क्षमा न करणं, असमाधानीपणा आणि दुसऱ्यांमध्ये दोष शोधण्याची वृत्ती म्हणजे वेळ आणि ऊर्जेचा अपव्यय आहे. कोणी आपलं मन दुखावलंय का? शांत राहा, प्रवास खूप छोटा आहे. कोणी तुमचा विश्वासघात केला आहे का? तुम्हाला फसवलंय का? सोडून द्या, शांत राहा, कारण प्रवास खूप छोटा आहे. कोणीही तुम्हाला त्रास दिला असल्यास लक्षात ठेवा की हा प्रवास किती मोठा किंवा छोटा आहे हे कोणालाच माहित नाही. त्यांचा प्रवास कधी संपणार आहे ते कोणालाही माहित नाही. आपला प्रवास खूप छोटा आहे. आपण मित्रमंडळी आणि नातेवाईक यांची कदर करूया. आपण एकमेकांचा आदर करूया. एकमेकांशी प्रेमाने आणि आदराने वागूया. कारण एकच आहे की आपला प्रवास खूप छोटा आहे. खरंच आपला प्रवास छोटा आहे. त्यासाठी तुमच्या आणि आमच्या मधलं नातं आपण नियमित जपूया. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.